नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात देशाच्या प्रथम महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी त्यांना पालिका पदाधिकारी व अधिकारी यांनी मुख्यालयात अभिवादन केले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती गुरके साठम आणि विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी महापौर सागर नाईक, आयुक्त एल जराड, उपायुक्त जे एन सिन्नरकर, प्रभारी पालिका सचिव चित्रा बाविसकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सहायक संचालक नगररचना प्रकाश ठाकूर, सहशहर अभियंता जी व्ही राव, लेखा अधिकारी रमाकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, कार्यकारी अभियंता सर्व मनोज पाटील, अरविंद शिंदे, मदन वाघचौडे, क प्रभाग समिती अध्यक्ष शिल्पा मोरे, अ प्रभाग समिती अध्यक्ष शैलानाथ व पालिका प्रशासन वृत्तपत्राचे संपादक सुदीप घोलप तसेच ज्येष्ठ पत्रकार लिगाडे गुरुजी उपस्थित होते.